ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एपीएमसी न्यूज डिजिटल बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत. नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49,770 वर पोहोचली असून 1,017 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 47,670 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. भाजीपाला घाऊक बाजारात 670 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झालेली दिसून येते. यामध्ये टोमॅटो 15, वांगी 10, वाटाणा 20, कारली 10, भेंडी 10, काकडी 6, कोबी 4, तर फ्लॉवर 5 रुपये किलो दराने विकले जात आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये 220 गाड्यांची आवक झाली असून कांदा 10 ते 30, तर बटाटा 25, लसूण 40 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे. फळ मार्केटमध्ये 360 गाड्यांची आवक झाली असून सफरचंद 60 ते 70 रुपये किलो दराने, डाळिंब 60 ते 100 रुपये किलो दराने, अननस 20 रुपये, संत्रे 15 ते 20 रुपये, कलिंगड 5 ते 8 रुपये आणि पपई 12 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मसाला मार्केटमध्ये 200 गाड्यांची आवक झाली असून ड्रायफ्रुट्समध्ये 40% घसरण झाली आहे. धान्य मार्केटमध्ये 300 गाड्यांची आवक झाली असून डाळीच्या दरात घसरण झाली आहे. मूग डाळ 90, चणा डाळ 55, तर तूर डाळ 85 रुपये किलोने विकली जात आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अँटीजन व आरटीपीसीआर टेस्ट सुरू आहे. आजपासून लागू केलेल्या अभय योजनेचा लाभ घेत आपला प्रलंबित कर लवकरात लवकर भरा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी थकबाकीकरांना केले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत आज अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत 1,750 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये गाळ्यासमोर आणि पॅसेजमध्ये अनधिकृत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या एपीएमसी प्रशासनाने जप्त केल्या आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.